नागपूर जिल्ह्यातील कोरोना आजाराशी संबंधित व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 1626 व्यक्तींना ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी 545 व्यक्तींचे 14 दिवस पूर्ण झाले. अद्याप 1087 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 1002 व्यक्तींना ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी 289 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही 713 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील ॲडमिट असलेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे. आतापर्यंत एकूण 646 रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते, त्यापैकी 486 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. यापैकी 473 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत व 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यात नव्याने एका व्यक्तीची भर पडलेली आहे. कालपर्यंत या रुग्णांची संख्या 12 होती, मात्र आज एक रुग्ण वाढल्यामुळे याची संख्या 13 झालेली आहे. अद्यापही 160 व्यक्तींचे टेस्ट रिपोर्ट्स अवेटेड आहे. सदर व्यक्ती हा रिव्हरपेठ परिसरातील आहे. सदर क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे व या व्यक्तीशी संबंधित नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.